नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम किंवा पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं जेवढेही मी सकाळी किंवा संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा ते व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी आपला आजचा महत्वाचा मुद्दा काय आहे दोन हजार एकवीस मधील सर्व महत्वाचे पुरस्कार शंभर टक्के याच्यावरील एक ते दोन मार्काला प्रश्न विचारला जाणार तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारा पहिला पॅरा ॲथलेट खेळाडू कोणता ठरलेला आहे किंवा कोण बनलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र झाजरिया असं त्या प्लेअरचं नाव आहे खेळाडूचं नाव आहे या ठिकाणी काय आहे प्रश्न पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारा आणि काय म्हणलं आहे पहिला पॅरा ॲथलीट खेळाडू त्या खेळाडूचं नाव आहे देवेंद्र जाजरिया तुम्हाला प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकेल हा जो काही देवेंद्र जाजरिया आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर तो भालाफेक या खेळाशी संबंधित आहे आणि कोणत्या राज्यातील आहे तर राजस्थान राज्यातील आहे कोणत्या पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं पद्मभूषण पुरस्काराबद्दल तर दोन हजार बावीस मध्ये एकूण सतरा लोकांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे ही सुद्धा गोष्ट एक्स्ट्रा बाजूला लिहून घ्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीरज चोप्रा तर या ठिकाणी काळजीपूर्वक आहे का आपल्या भारताचे गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांना या, या ठिकाणी दोन हजार बावीसच्या च्या स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे राहिली गोष्ट नीरज चोप्रा बद्दल सांगायची म्हटलं तर नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर भाला फेक या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणा राज्यातील आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं गोल्डन बॉय नीरज चोप्रा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जो काही रेकॉर्ड बनवलेला आहे भाला फेकून तो किती मीटर भाला त्यांनी फेकला होता तर या ठिकाणी सत्याऐंशी पूर्णांक तयार केलेला आहे आणि याच ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा गोष्ट लिहून घ्या सात ऑगस्ट हा जो काही दिवस आहे तो या वर्षीपासून भाला फेक दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा स्पोर्ट्स आयकॉन दोन हजार बावीस हा पुरस्कार कोणाला दिला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरेश रैना तर मालदीव सरकारच्या द्वारे सुरेश रैना यांना स्पोर्ट्स आयकॉन दोन हजार बावीस हा पुरस्कार दिला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा अत्यंत महत्वाचे महत्वाचे तीसच्या तीस पुरस्कार आहेत मी अशी आशा बळगतो की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहताल शेवटचा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारणार आहे मला लक्षात येईल की कुठला कुठला विद्यार्थी विद्यार्थीनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात प्रश्न क्रमांक कर चौथा काय म्हणतो एकतीसाव्या क्रमांकाचा जी डी बिर्ला पुरस्कार या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आलेले आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नारायण प्रधान या व्यक्तींना या ठिकाणी एकतीसाव्या क्रमांकाच्या जी डी बिर्ला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे या ठिकाणी दोन गोष्टी लिहून घ्या जी डी बिर्ला फुल फॉर्म काय घनश्याम दास बिर्ला हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून देण्यास सुरुवात झाली पहिला पुरस्कार हा देण्यात आला होता असिस दत्ता यांना या ठिकाणी एकतीसाव्या क्रमांकाचा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आला नारायण प्रधान यांना तिसाव्या क्रमांकाचा देण्यात आला सुमन चक्रवर्ती यांना एकोणतीसाव्या क्रमांकाचा देण्यात आला राजीव कुमार वार्षणीय यांना आणि अठ्ठावीस नंबरचा देण्यात आला डॉक्टर राजन शंकर नारायणन यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दोन हजार एकवीस मध्ये एशियन बँक ऑफ द इयर हा पुरस्कार कोणत्या बँकेला भेटला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी ऍक्सिस बँकेला या ठिकाणी दोन हजार एकवीस साठीचा एशियन बँक ऑफ द इयर हा पुरस्कार भेटण्यात आलेला आहे अॅक्सिस बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर या बँकेची स्थापना झाली तीन डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी अध्यक्ष आहेत राकेश माखीजा आणि सीईओ आहेत अमिताभ चौधरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा मिस वर्ल्ड दोन हजार एकवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅरोलिना बिएलॉन्स्का असं त्यांचं नाव आहे ज्या की पोलन या देशाच्या आहेत या ठिकाणी मिस वर्ल्ड दोन हजार एकवीस बद्दल बोलण्यात आलेलं आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी टोनी अँड सिंग या जमायका देशाच्या आहेत आणि त्यांना या ठिकाणी मिस वर्ल्ड दोन हजार एकवीस भेटला आहे पर्याय क्रमांक सी व्हेनेसा पोंच ज्या की मेक्सिको देशाच्या आहेत त्यांना या ठिकाणी दोन हजार अठराचा मिस वर्ल्ड भेटलेला आहे आणि पर्याय क्रमांक डी मानुशी चिल्लर आपल्या भारताच्या आहेत दोन हजार सतराचा मिस वर्ल्ड त्यांना भेटलेला आहे या ठिकाणी जर दोन हजार वीसच विचारलं तर या ठिकाणी दोन हजार वीस साठी जो काही मिस वर्ल्ड पुरस्कार आहे तो आयोजित करण्यात आला नव्हता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ब्रिटिश अकादमी फिल्म पुरस्कार बापटा पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाने जिंकलेला आहे हा पुरस्कार सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी द पावर ऑफ द डॉग हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी कोणता पुरस्कार आहे तर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला द पावर ऑफ द डॉग कितवा बापटा पुरस्कार होता पंच्याहत्तरावा बापटा पुरस्कार होता त्याच्याबद्दल अतिरिक्त माहिती लिहून घ्या सर्वोत्कृष्ट चित्रपट भेटला पुरस्कार द पावर ऑफ द डॉग या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार भेटला जेन कॅम्पियन द पावर ऑफ द डॉग या चित्रपटाचे ते डायरेक्टर होते त्याच्यानंतर प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहेत विल स्मिथ किंग रिचर्ड यांचा तो चित्रपट होता प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला भेटला जो आना स्कॅनलन यांना आफ्टर लव या चित्रपटासाठी आणि उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला बेलफास्ट या चित्रपटाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार मध्ये फिल्म ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुष्पा द राईज या चित्रपटाला या ठिकाणी फिल्म ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे तर या ठिकाणी दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये फिल्म ऑफ द इयर पुरस्कार भेटला आहे पुष्पा द राईज या चित्रपटाला याच पुरस्कार सोहळ्यामध्ये फिल्म ऑफ द इयर पुरस्कार भेटला पुष्पा द राईज यांना आपण आत्ताच पाहिलं सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार भेटला शेरशाह या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार भेटला रणवीर सिंगला त्र्याऐंशी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भेटला कृती सेननला मिमी या चित्रपटासाठी गोष्टी क्लिअर झाल्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नववा सर्वोत्तम विमानतळ पुरस्कार दोन हजार बावीस कोणत्या विमानतळाला भेटला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की दिल्ली या ठिकाणी आहे या विमानतळाला सलग चौथ्या वेळेस सर्वोत्तम विमानतळ पुरस्कार भेटला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आंतरराष्ट्रीय साहसी महिला पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला भेटला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रिजवाना हसन तर रिजवाना हसन यांना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय साहसी महिला पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे पर्याय क्रमांक बी भी, बिलगेट्स यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पाकिस्तानचा जो काही दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं नाव आहे हिलाल ए पाकिस्तान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या बँकेच्या एम डी आणि सीईओ ला दोन हजार वीस एकवीस साठी बिझनेस स्टँडर्ड बँक ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए माफ करा या ठिकाणी बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संदीप बक्षी या एम डी आणि सीईओ ला या ठिकाणी बिझनेस स्टँडर्ड बँक ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि हे जे काही संदीप बक्षी आहेत ते कोणत्या बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत तर आयसीआयसीआय बँकेचे एम डी आणि सीईओ आहेत या ठिकाणी पर्याय क्रमांक ए व्ही वैद्यनाथन हे कोणत्या बँकेचे एमडी आणि &E सीईओ आहेत तर आयडीएफसी फर्स्ट बँकेचे पर्याय क्रमां सी अमिताभ चौधरी हे कोणत्या बँकेचे एमडी आणि &E सीईओ आहेत तर ते आहेत ऍक्सिस बँकेचे आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक डी शशीधर जगदीशन हे आहेत एचडीएफसी बँकेचे गोष्टी क्लियर झाल्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा टाइम मॅगझिन पहिलाच पुरस्कार किड ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटला आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गीतांजली राव यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार या पुरस्काराने केव्हा सन्मानित केले होते चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दोन हजार एकवीस मध्ये आणि या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं त्यांचा जन्म झाला होता चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वर्धा जिल्ह्यामध्ये आणि मृत्यू झाला चार जानेवारी दोन हजार बावीसला पुणे या ठिकाणी आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला दोन हजार एकवीसला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा दोन हजार एकवीस मधील साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला भेटला आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अब्दुल रझाक गुरनाह जे की टांझनिया देशाचे आहेत त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो साहित्यातील नोबेल पुरस्कार भेटला आहे दोन हजार एकवीस मधील आणि हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यास सुरुवात कधीपासून झाली एकोणीसशे एक, एक पासून हा पुरस्कार दिला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा मेजर ध्यानचंद पुरस्कार दोन हजार एकवीस खालीलपैकी कोणाला दिला गेला आहे सोळा नंबरच्या प्रश्नाचं सो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व याचा अर्थ काय पर्याय क्रमांक ए बी आणि सी तीनही ऑप्शन बरोबर आहेत रवी कुमार दहया जे की कुस्ती खेळाशी संबंधित आहेत सुनील छेत्री जे की फुटबॉल खेळाशी संबंधित आहेत आणि नीरज चोप्रा जे की भाला फेक या खेळाशी संबंधित आहेत या तिघांसोबत अन्य नऊ जणांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार एकवीस मध्ये एकूण किती जणांना मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला तर बारा जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे या पुरस्काराचं जुनं नाव काय होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि हा पुरस्कार केव्हापासून देण्यास सुरुवात झाली एकोणीशे ब्याण्णव पासून पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला विश्वनाथन आनंद यांना सगळ्या गोष्टी बारकनी व्यवस्थितपणे वयमध्ये लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा देशातील पहिला वॉटर प्लस शहर पुरस्कार कोणत्या शहराला भेटला सतरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंदोर या शहराला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील पहिल्या वॉटर प्लस शहर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा कोणत्या राज्याने भारतरत्न आणि पद्म पुरस्कार या पुरस्काराच्या धर्तीवर पुरस्कार, पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आसाम या राज्याने जसं की पद्मभूषण आहे तसं आसाम भूषण पद्मश्री आहे आसामश्री आणि पद्म विभूषण आहे त्याचप्रकारे आसाम विभूषण अशा प्रकारचे किंवा अशा स्वरूपाचे पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे आसाम राज्य सरकारने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस सत्तावन्न क्रमांकाचा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दामोदर माऊजो या व्यक्तींना या ठिकाणी सत्तावन्न क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि छप्पन नंबरचा कोणाला देण्यात आला नीलमनी फुकन ज्युनियर या व्यक्तींना देण्यात आला पुढचा प्रश्न विसाव्या नंबरचा सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला भेटला आहे विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रोफेसर विनोद शर्मा यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन हजार बावीसच्या सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे आणि या पुरस्काराची सुरुवात केव्हा करण्यात आली होती दोन हजार एकोणीस पासून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस नेताजी पुरस्कार दोन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शिंजो अबे या व्यक्तींना या ठिकाणी जे की जपानचे माजी पंतप्रधान होते त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेताजी पुरस्कार दोन हजार बावीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे केव्हा सन्मानित करण्यात आलं तर आपले जे काही नेताजी सुभाषचंद्र बोस होते यांच्या एकशे पंचवीसाव्या क्रमांकाच्या कर जयंतीनिमित्त आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कधी असते दरवर्षी तेवीस जानेवारीला आपण साजरा करतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार बावीस मध्ये आसाम वैभव या पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आलं आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपले रतनजी टाटा या व्यक्तींना या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये आसाम वैभव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार बावीस किती जणांना देण्यात आला आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणतीस या एकोणतीसमध्ये या ठिकाणी पंधरा मुले आहेत आणि चौदा मुली आहेत तर एकूण एकोणतीस विद्यार्थ्यांना मुलांना या ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार बावीस देण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस टाईम मॅग्झिनद्वारे पर्सन ऑफ द इयर दोन हजार एकवीस कोणाला दिला गेला आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं चो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इलॉन मस्क यांना देण्यात आला दोन हजार एकवीसचा देण्यात आला इलॉन मस्क यांना आणि दोन हजार वीसचा कोणाला देण्यात आला जो बायडन यांना आणि कमला हॅरिस यांना जो बायडन कोण आहेत प्रेसिडेंट आहेत कोणत्या देशाचे युएसए या देशाचे आणि कमला हॅरिस कोण आहेत वाईस प्रेसिडेंट आहेत कोणत्या देशाचे ए या देशाचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सातव्या क्रमांकाचा स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्ही प्रवीण राव या व्यक्तींना या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आला हा जो काही स्वामीनाथन पुरस्कार आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर हा पुरस्कार शेती क्षेत्रामध्ये दिला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस रामानुजन पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नीना गुप्ता या गणित तज्ज्ञांना या ठिकाणी रामानुजन पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आला आहे आणि हा जो काही पुरस्कार आहे तो गणित क्षेत्रामध्ये दिला जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस मराठी भाषासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला दिला गेला आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरण गुरव यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार एकवीस देण्यात आला आहे जर तुम्हाला हिंदी भाषेतील विचारला तर तो कोणाला देण्यात आला दया प्रकाश सिन्हा यांना कन्नड भाषेतील कोणाला देण्यात आला डी एस नागभूषण यांना कोकणी भाषेतील संजीव वेयंकर यांना मराठी भाषेसाठी किरण गुरव यांना आणि पंजाबी भाषेसाठी खालिद हुसेन यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अठराव्या क्रमांकाचा माधवराव लिमये पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपले नितीनजी गडकरी यांना या ठिकाणी अठराव्या क्रमांकाच्या माधवराव लिमये पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला टी एक्स टू हा पुरस्कार भेटला आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला या ठिकाणी टी एक्स टू हा पुरस्कार भेटलेला आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल मला लगेच कमेंट करून सांगा हा जो काय सत्यमंगलम टायगर रिझर्व आहे सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार एकवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हर्षाली मल्होत्रा तुम्हाला आठवते बजरंगी भाईच्या नावाचा चित्रपट होता त्या चित्रपटामध्ये या महिलेने किंवा या ऍक्ट्रेसने काम केलं होतं त्यांचं नाव आहे हर्षाली मल्होत्रा त्यांना या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा केली काय अभ्यास केला तर जे काय दोन हजार एकवीस बावीसमधील निवडक ठराविक अतिमहत्वाचे जे काही पुरस्कार आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा जवळचे जे काही गरजवंतू विद्यार्थी विद्यार्थिनी असतात मित्र मैत्रिणी असतात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा त्याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करून जा तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद